वेलकम टू मास स्पर्धा। मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज वेबसाईटवर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये टायपिंग स्किल टेस्ट या सेक्शनखाली एक वेगवेगळे ऑप्शन त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये, आणि त्यानंतर जे इन्स्टॉल झालेले ॲप्लिकेशनच्या सहाय्यानं तुम्हाला MS ऑफिसमध्ये टायपिंग करायचे आहे। तर तुम्हाला या बाबत या व्हिडिओच्या माध्यमातून काही सेटिंग करायचे आहेत ते अगदी व्यवस्थित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या मेन वेबसाईटवर आल्यानंतर mpsc.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस दिसेल। त्यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीज या सेक्शनमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला टायपिंग स्किल टेस्ट इथे ऑप्शन आहे सगळ्यात शेवटी। त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील। हे प्री डाउनलोड मराठी टायपिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज XP 32-bit OS असे दिसेल। असे वेगवेगळे त्यांनी टूल उपलब्ध करून दिलेले आहेत। तर हे आपल्या कम्प्युटरचे कॉन्फिगरेशन कसं आहे त्यानुसार ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता इथं प्रत्येकाची OS कम्प्युटरची वेगळी असू शकते। XP, विंडोज 7, विंडोज 8 आहे, विंडोज 10 आहे, विंडोज 11 आहे, आणि त्यामध्ये पण 32 आणि 64-bit ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर तुम्हाला त्या तुमच्या सोयीनुसार ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल करायचं आहे त्यासाठी डायरेक्ट क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट इन्स्टॉल होईल। इन्स्टॉल केल्यानंतर ते तुमच्या कम्प्युटरमध्ये जिथं असेल तिथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर ते डायरेक्ट डबल क्लिक करून इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर म्हणजे इन्स्टॉलचे ऑप्शन येतील, नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे आणि फिनिश करायचं आहे। आता मी ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळं पुन्हा ते करत नाही, तर मी बॅक येतो। इन्स्टॉल झाल्यानंतर आता तुमच्या कम्प्युटरमध्ये ती डायरेक्ट टायपिंग करण्याची सोय उपलब्ध होत नाही, तर आता बघा इंग्लिशच होते। तर त्यासाठी काय करायचं, तुमच्या कम्प्युटरच्या टास्कबारवरती तुम्हाला लँग्वेजचा ऑप्शन आला पाहिजे। मग तो कुठं पाहायचा, तर आपल्या कम्प्युटरमध्ये कंट्रोल पॅनलमध्ये किंवा वेगवेगळ्या कम्प्युटरची वेगळी सेटिंग असेल तिथं जायचं। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या बाजूला टाईम अँड लँग्वेज असा ऑप्शन दिसेल। त्यामध्ये गेल्यानंतर टायपिंगमध्ये जायचं आणि त्यामध्ये ॲडव्हान्स कीबोर्ड टायपिंग आहे। इथं गेल्यानंतर तुम्हाला हे दोन चेकबॉक्स आहेत ते डिसेबल करायचे। त्याचबरोबर बघा इथं टास्कबारवरती एक ऑप्शन आलेला आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर अशा वेगवेगळ्या लँग्वेज दिसतील तुम्हाला। मराठी आहे, इंग्लिश आहे आणि हिंदी। आता तुम्ही हिंदी इंडिक इनपुट 3 हे इन्स्टॉल केलं म्हणून हे दिसायला लागलं तुम्हाला। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा कसा लगेच इम्पॅक्ट होतोय। जर इम्पॅक्ट होत नसेल तर पुन्हा अजून एक सेटिंग करायचं तुम्हाला सांगतो। तर आता मी डायरेक्ट टाईप करतो, आता सातारा टाईप केलं। जसा लेआउट आहे आपला ह्याचा कम्प्युटर टायपिंगचा म्हणजे रेमिंगटन यूज केल्यानंतर ते डायरेक्ट तुम्हाला अशा पद्धतीनं टाईप करता येईल। तर तुम्हाला हे टाईप करण्यासाठी काय अडचणी येत असतील तर नक्की तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तर ही अशी सेटिंग करण्याचं ही एक प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला ह्या सेटिंग करायच्या आहेत। इथं टाईम लँग्वेजमध्ये जायचं आहे, टाईम अँड लँग्वेजमध्ये। तिथं गेल्यानंतर हे ऑप्शन आहेत, लँग्वेज बार ऑप्शन वगैरे तुम्ही इथं पण तुम्ही फ्लोटिंग ऑन डेस्कटॉप पण करू शकता, हे हिडन आहे, आणि अप्लाय करून ओके करू शकता तर तुम्हाला ते दिसतील। इथं ऑप्शन आहेत, हे हिंदी निवडल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट टायपिंग करता येणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि आपल्या महास्पर्धा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।